आपल्या कंपनी आहे, त्याचा डॉक्टर पण आहे होमिओपॅथीचे. तर गॅस थेरपी त्यांचा आवडता आणि त्यासाठी सगळ्यांना आवडतं त्याचा थेरपी आहे गॅस थेरपी. तसं एक दैनिक प्रश्न जे त्यांचा आहे, मग त्याने आज ते आपल्यावरती विषय देणार आहे. खूप माहिती आहे त्याचं सगळ्यांना आवडलेलं आहे. धन्यवाद सर. धन्यवाद मॅडम. हरी ओम सगळ्यांना. तर ऍक्च्युली इंट्रोडक्शन म्हणजे सरांनी दिलं, चांगलं दिलं, थँक्यू सो मच. पण खरं इंट्रोडक्शन कधी होतं की आपण जे आता तुम्ही ज्याच्यासाठी आलाय शिकायला ते जर चांगलं तुम्हाला कळलं आणि ते जर तुम्ही चांगला परफॉर्म केला तर ती खरी माझी ओळख निर्माण होणार. बरोबर की नाही? चहाच घेऊन आलो मी. आता व्यसनमुक्तीवर पण विचार देतो मी. त्यामुळे बॅक टू टॉपिक, सिम्पल असणार आहे, डायलॉग असणार आहे. मी एकटाच बोलणार, तुम्ही बोलणार नाही असं काही नाही. इंटरॅक्शन असेल. जनरली माझ्या लेक्चरमध्ये बुक फक्त आपण आपल्याला ऑलरेडी, मी असं म्हणतो की ऑलरेडी आपल्याला सगळे येत असतात, फक्त आपल्याला ते ब्रशअप करायचं असतं. आणि मुद्देसूद, आता तुम्ही परीक्षा देणार आहात तर ते मुद्देसूदपणे यायला पाहिजे. म्हणून कुठला पॉईंट मिस होत नाही ना, त्याच्याकडे लक्ष असावं. म्हणून तो एक रेफरन्स आपल्यासोबत असणार आहे, पुस्तक आपण यूज करणार आहोत. तर ओके, रेडी स्टार्ट करूया. फाईन, आहार म्हणजे काय असेल? आता आजकाल सगळे हेल्थ कॉन्शियस झालेत ना. प्रत्येक काही घेताना प्रोडक्टवर बघतात की काय आहे, किंवा कंटेंट काय आहे, किती कॅलरी आहेत. किंवा त्या दिवशी मी रोड साईड उभा होतो तर रोड साईड टपऱ्या जास्त असतात ना पानपिडीच्या वगैरे. तर लोक आजकाल इतकी जागृत झाली आहेत हेल्थविषयी की एक माणूस तिथे गेला, मी उभा होतो साईडला, ठीक आहे, गेला, तो म्हटला की एक सिगरेटचा पॅकेट देणार. सिगरेटचे पॅकेट दिलं पानपिडीवाल्याने. त्याने जनरली काय लिहिलेलं असतं सिगरेटच्या पॅकेटवर? सिगरेट स्मोकिंग कॅन इंजुरियस टू हेल्थ, किंवा इट कॅन कॉज अ कॅन्सर लिहिलेलं असतं ना. त्या पाकिटावर लिहिलेलं सिगरेट स्मोकिंग कॅन कॉज इम्पोटेन्सी, म्हणजे नपुंसकत्व येऊ शकतं. तर आजकाल आपण हेल्थ कॉन्शियस असतो आहे का? त्याने वाचलं ते सिगरेट स्मोकिंग कॅन कॉज इम्पोटेन्सी, ये क्या दे रहा है, वो कॅन्सरवाला दे रहा है. राईट? सो आपण एवढे कॉन्शियस असतो की म्हणजे याच्यात पण लोकांना कळत नाही आपण काय वागतोय किंवा कसं वागतोय. इट्स ओके, ठीक आहे. स्लोली स्लोली कमिंग बॅक, तर आहार काय असेल? बॅलन्स डायट. बॅलन्स डायट किंवा आपला टॉपिक आहे आहारावर नियंत्रण किंवा आहार नियंत्रण. बोला. येस, टू वे असेल. सात्विक असावं, व्हेरी गुड. तर आता आपण युग प्रवेश वर्ग करतोय म्हणून आपल्याला काही काही मर्यादा असणार आहेत. तर एकदम पण आउट ऑफ द वे जाऊन मला नाही सांगता येणार. तुम्ही सांगताय ते बरोबर आहे, पण थोडं थोडं इंट्रक्शन आज होईल. सत्व म्हणजे काय, रज म्हणजे काय, तम म्हणजे काय, डिटेलमध्ये आपल्याला जसं जसं तुम्ही परिचय करार, शिक्षक वर्ग करार, किंवा पुढे जाऊन पंडित वगैरे पण आपल्याकडे बरेच जण मॅडम तुम्ही पुढे अध्यापक वगैरे सगळे कोर्सेस आहेत ते कराल, तेव्हा हा डिटेलमध्ये येणार आहे. आज फक्त आपण पहिली ओळख जनरली करून घेणार, राईट? तर आहार म्हणजे बॅलेन्स काय, बॅलेन्स काय ऐकलं, म्हणजे दोन्ही हातात इक्वल अमाऊंट ऑफ चॉकलेट, म्हणजे बॅलेन्स ना, राईट? जनरली चॉकलेट नाही खाल्लं पाहिजे, नाही केलं पाहिजे आपल्याला असं सांगतात, राईट? तर आहार म्हणजे काय, फायदा काय या टॉपिकचा? सगळ्यात पहिले आपल्याला काय बघतो, फायदा काय, याचा अभ्यास करून फायदा काय, वजन वाढणं व्हेरी गुड आणि काय फायदा? गुड गुड गुड, आय एम व्हेरी हॅपी. तुमचं नाव पहिलं? प्रवीण. व्हेरी गुड. आय विल बी कॉलिंग यू बाय फर्स्ट नेम. आपण येतो वाटतं अठरा म्हटलं की पहिलं नाव सांगा. मी नाव विचारलं रवी. व्हेरी नाईस. आणि शरीरला पोषक, व्हेरी गुड. दीज आर हे सगळी उत्तर आहे ना तुमची, फक्त आपण सिक्वेन्स मध्ये नंतर आपण अरेंज करतो. सगळे येत आहे आपल्याला. पोषक असावं, व्हेरी गुड, व्हेरी गुड. आणि इझिली डायजेस्टेबल, व्हेरी गुड. इझिली डायजेस्टेबल असावं, छान, व्हेरी गुड. आणि एनर्जी वाढवणार, एनर्जी वाढवणारा, व्हेरी गुड. तर काय काय मुद्दे आले, पोषक, एनर्जी वाढवणारा, सहज पचणारा, म्हणजे सात्विक पण म्हटले, व्हेरी गुड. आणि आणि अजून आहाराचा फायदा काय?
तर जनरली आपण म्हणतो ना ब्रिटानियाचं टॅगलाईन आहे किंवा बऱ्याच ठिकाणी वाचलं आपण यू आर व्हॉट यू ईट, तुम्ही जे खाता ते तुम्ही बनता. म्हणजे आता जर समजा आपण वडापावच खायला लागलो तर आपलं शरीर पण तसंच फुगेल नसतं, राईट? आपण जे खातो तसं आपण बनतो. तर मूळ मुद्दा हाच आहे. त्याला संस्कृतमध्ये किंवा एक तुमच्या आन्सरमध्ये एक शब्द आला पाहिजे, तो आहे अन्नमय कोश. अन्नमय कोश म्हणजे अन्नातून निर्माण झालेले आपलं शरीर. योगशास्त्राचा आपण अभ्यास करताना योगामध्ये काय आहे, काय गरजेचं आहे का? मी मेडिकल कॉलेजला शिकवतो पण मला त्याच्यामुळे अंदाज आहे की आपण किती चांगलं शिकवलं तरी स्टुडंट्स प्रश्न कुठलाही असो तरी त्यांना जे येतं तेच तुम्हाला जे वाटतं ते बिंदास बोला. योगामध्ये का शिकतो आपण आहात, काय गरज काय? दिलखुलासपणे सांगा, इथे काही परीक्षा वगैरे नाही आहे. मी चुकलं तर उलट चांगलं, आपल्याला कोणते क्लिअर होते. गुड. आणि शरीराला योग्य वळण द्यावे, व्हेरी गुड. त्याच्यासाठीच आपण योगामध्ये आलो ना, लाईफ स्टाईल मॅनेजमेंट, राईट? योग्य पद्धतीने कसं आपला जशा योग्याचा पायऱ्या आहेत ना, आधीच्या लेक्चर्स मध्ये झालं असेल ना, यम नियम, राईट? तर शरीर हा फार महत्वाचा भाग आहे आपल्याला समाधी अवस्थेकडे घेऊन जाणार. तर तो आणि आत्ताच आपण म्हटलं की यू आर व्हॉट यू ईट, आपण जे खातो त्याचं पण महत्व, त्यातून आपलं शरीर बनत आहे. आणि शरीर हे आपलं साधन आहे. योग म्हणजे आत्मा आणि परमात्माचा जोडणं किंवा त्याच्यात मिक्स होणं. शरीराला पण महत्व आहे, राईट? त्याच्यासाठी शरीराची काळजी घेणं गरजेचं आहे. व्हेरी गुड. आणि फायद्यांवर येऊया. फायदे तुम्ही चांगले सांगितले. आहार आहे एक तर पोषक, शॉर्ट फॉर्म मध्ये लक्षात ठेवू शकता तुम्ही, जे जेनर जी ई एन किंवा जर्म्स जी ई आर ई एन. जी स्टँड्स फॉर ग्रोथ, ठीक आहे? जसं शरीराला, जसं गाडीला पेट्रोल गरजेचं आहे त्याच्याशिवाय गाडी चालणार नाही, तसं बाळ असेल तर त्याला आपण आहार देतो जेणेकरून हळूहळू त्याची वाढ व्हावी. किंवा आपण मोठं झाल्यावर झीज भरून काढायला, लाईक वेअर अँड टेअर आपण म्हणतो, त्याच्यासाठी उपयोग होतो झी. या पॉईंटमध्ये ग्रोथमध्ये हा तुमचा मुद्दा यायला पाहिजे. दुसरा आहे ई. इथे एक छान एकाने सांगितलं की एनर्जीसाठी, ऊर्जेसाठी जे आपल्याला काम करायचं. आता मला इथे येऊन लेक्चर द्यायचं, काहीतरी खाऊन आलं पाहिजे, काहीतरी घेऊन आलं पाहिजे. किंवा एक एनर्जीसाठी आर म्हणजे रेझिस्टन्स पॉवर, एक रोगप्रतिकारक शक्ती पण असली पाहिजे ना त्याच्यासाठी. पुन्हा ई एम, ई एम हा जो सात्विक म्हटला की इफेक्ट ऑन माइंड, ई एम बेटर जी ई आर ई एम. इफेक्ट ऑन माइंड काय, मनावर परिणाम काय होतो जो आहार घेतो त्याचा. म्हणजे मी जेवण घेतो ते सात्विक आहे, राजसिक आहे का तामसिक आहे. सोप्या शब्दामध्ये आपण बघणार आहोत. पुढे नंतर मुद्दा येईलच. पण आता समजा मी चांगलं हेल्दीवालं डाएट खाल्लं, जेवण जेवलं, तर त्याचा चांगला परिणाम होईल. किंवा मी एकदम त्याला म्हणणार ज्याने माझी बुद्धी वाढेल, आरोग्य वाढेल, अशा किंवा मन प्रसन्न होईल. आतून खरी म्हणजे दोन पार्ट असतात, श्रेयस आणि प्रेयस. श्रेयस म्हणजे जे आपल्या शरीराला हितकारी आहे, प्रेयस म्हणजे आपल्याला जे आवडतं, राईट? मॅरेजमध्ये पण असं असतं ना की आपल्याला एक आवडते पण श्रेयस्कर घरचे जण हे म्हणतात. किंवा बरेच वेळेला दोन ऑप्शन असतात, दोन शर्ट पॅन्ट घ्यायचे असतात, किंवा त्यात पण आपण डिफरन्स असतो ना, आपल्याला आवडलेलं असतंय पण कधीतरी बजेट आणि याच्या दृष्टीने पण आपण दुसरी बघतो. तर श्रेयस आणि प्रेयस, श्रेयस म्हणजे श्रेष्ठ, प्रेयसपेक्षा म्हणजे त्याने हार्म नाही होणार तुमच्या बॉडी, राईट? तर सात्विक आहार, पुढे आपल्याला मुद्दा येणारच आहे पण आता मुद्दा आलाय म्हणून सांगतो. सात्विक मध्ये तुमचं शरीर आनंदी राहील, मन आनंदी राहील, तुमची बुद्धी आरोग्य वाढेल. हा झाला सात्विक आहार, म्हणजे त्या अन्नाचा शरीरावर इफेक्ट. दुसरा येतो सातवा नंतर काय, रज. कुठलंही एक्सेस मध्ये घेतलं अति तिखट और तडका मारो किंवा अजून तिखट मिसळ, अजून तिखट, अजून तिखट, अति याच्यात गेलं ना की जरा मध्ये दुःखकारक होतं. आपण मराठीत काय म्हणे, अति अति येते माती. आणि तेच आहे ना, जनरली कुठलीही गोष्ट अति झाली की त्याचा त्रास होतो. तर असं अति कुठलंही याची घेतलं म्हणजे अति गोड घेतलं, अति तिखट घेतलं, तर इट विल लीड टू मिझरी, दुःख होईल त्याने. आणि त्याला आपण तामसिक राजसिक गुण असं म्हणतो.
आणि तामसिक, तिसरं आहे तामसिक आहे ना, तामसिक म्हणजे काय? फर्स्ट क्लास, सेकंड क्लास, थर्ड क्लास कॅटेगराईज असतं. जसं फर्स्ट क्लास झालं सात्विक, सेकंड झालं राजसिक, आणि थर्ड म्हणजे कसं? शिव. व्हेरी गुड. हे तीन शब्द लक्षात ठेवा उत्तरासाठी किंवा मेमरी स्टोअर करण्यासाठी. सत्व म्हणजे एक तर हेल्दियर टाईप आणि त्याने तुमची स्मसन राहील. रज म्हणजे एक्सेस, सगळं अतिप्रमाणात ज्याने दुःख निर्मिती होईल. आणि तिसरं म्हणजे एखाद्याचं उष्ट आहे किंवा शिळं खाल्लं आहे असं दुर्गंधी येते त्या जेव्हाला किंवा त्या तर याच्यामुळे आपलं तामसिक मनावर परिणाम तामसिक होणार आहे. तर हे तीन प्रकार, फर्स्ट क्लास, सेकंड क्लास, थर्ड क्लास, राईट. सो हा त्याचा तसा मनावर पण परिणाम होणार आहे, राईट. तर थोडं पुढे जाऊया, इफेक्ट क्लिअर आहे. ओके, हा त्याला आहाराचा इफेक्ट किंवा आहाराचा उद्देश, ठीक आहे. आणि आता अजून काय प्रश्न असतात आपल्या मनात जेवणाविषयी? आज संडे आहे, हा सगळेजण आज काय हिरवी पालेभाजी आणि काय चांगलं चांगलं घेणार ना? नाही, गणपती येतो ना मार्च महिन्यात. व्हेरी गुड, व्हेरी गुड. सो मग काय म्हणताय तो डायट म्हणणार? व्हेज खायचं का नॉन व्हेज खायचं? काय खायला चांगलं? व्हेज. आणि आपण किती जण व्हेज खातो आणि किती जण नॉन व्हेज खातो? सो इट्स ओके अकॉर्डिंग टू योगा. आपलं आपण जसं म्हणतो आपण जे खातो तसे परिणाम इफेक्ट आपल्या मनावर होतात. तर इट इज हेल्दियर किंवा चांगलं राहील योग साधनेसाठी जर तुम्ही शाकाहारी, राईट, सात्विक आहार असेल. तर कारण काय? आता मी डॉक्टर असल्यामुळे आमच्या याच्यामध्ये नेहमी काय म्हणते की बाप दाखव नाही का? तर आपल्याला का हे दाब स्पष्ट करायचं असतं? वाय? आता हे मी ते खालती सोडलं तर खालती जाणार का? खालती पडतंय. मी जरी इमली घेतली तरी मी खालतीच जाणार, वरती नाही जाणार. तर त्याच्यामागे रिझन आहे वाय, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, राईट. तसं आपण प्रत्येक काही शिकताना मी काही बोललो तरी शुड ऑलवेज क्रॉस चेक की का खरंच असं आहे का. कोणी बी एस आहे, कोणी असं बोललं तेव्हा तू तुमची सबसर जीवन बुद्धी जागरूक ठेवायची खरं असं आहे का, राईट. तर म्हणजे निसर्गता काय? म्हणजे मांसाहारी आपण मांसाहारी होत की शाकाहारी होत का? कसं आहे शाकाहारी का? शाकाहारी का मांसाहारी का? शुभांगी जी म्हणतात की आपली बॉडी उभी आहे त्याच्यामुळे शाकाहार आपल्याला पोषक आहे. आणि जे ॲनिमल्स आहेत ते आडवे असतात, चार पायावर असतात, तर त्यांच्यासाठी मांसाहार योग्य आहे. तरी काही पचायला जड आहे, ओके. त्याच्यामुळे आपल्याला हलक झालं पाहिजे. चांगलं आहे का नाही काय जड नसावं? जाडी वाढेल ना नाही तर? नाही ना. मग पचायला सोपं आहे मृदा घेतलेला पण व्हिटॅमिन जास्त असतात मांसाहारमध्ये पण असतात. बरेच जण डॉक्टर सांगतात ना मला हे घ्या ते घ्या. स्पायसी असतो करणाऱ्यावर कसं डिपेंड स्पायसी? ओके, काय हरकत आहे तुम्ही चुका किंवा बरोबर आहे याच्यासाठी नाही. आपण स्वतःला करेक्ट करत जायचं किंवा विचार करत जायचं. आणि उत्तर दिलं तर यू आर व्हेरी ब्राईट स्टुडंट, खरंच छान, गुड गुड गुड. आणि किती जण मॅरिड आहे? नाही असं मी परवा दिवशी गुगल सर्च वगैरे करत असतो ना, त्यात आलेलं की या जगामध्ये फक्त 20% जे जेंट्स आहेत ना
त्यांना मेंदू फक्त 20% माणसांना म्हणजे जेंट्सना मेंदू आहे, बाकी सगळे एक्टर मॅरिड आहेत किंवा त्यांचे गर्लफ्रेंड आहेत, त्यांना यूज करायला नाही लागत ना. आता वाघाला आपण किती उपाशी ठेवलो सर्कस मध्ये, गाईला किंवा जे वेगवेगळे त्यांना उपाशी ठेवलं आणि नंतर नॉनव्हेज दिला काय खातील ते खायला पाहिजे ना. व्हेरी गुड. सो स्वभाव निसर्गत आहे की झालाय त्यांनी त्याची उपाशी ठेवल्यावर मग त्यांनी खायला पाहिजे ना, पण नाही खात निसर्गता नाही. किती जणांना मराठी नाही कळत हिंदी सांगू किंवा मराठी कम्फर्टेबल आहे पक्का कम्फर्टेबल. सो नाही कळत यू कॅन आस्क मी हिंदी इंग्लिश एनी हाऊ ठीक आहे. सो तरी पण ते नाही खाणार ते राईट. जसं एक जनरल एक सोपं डिस्ट्रीब्युशन घातलेला जे प्राणी आता डिस्कवरी चॅनल आता मी सायकोलॉजी पण शिकवतो गेस्ट लेक्चर म्हणून आपले योगाच्या इथे पण येतो लिंक्समध्ये पण अटॅच आहे, तर सायकोलॉजी हा आवडता विषय आहे माझा. तर जनरली आय ॲडवाईज यू टू जास्तीत जास्त टीव्हीवर सिरियल बघा. सिरियल म्हणजे सिरियल जे खरंच चालतं म्हणजे डिस्कवरी चॅनल बघा, ॲनिमल प्लॅनेट बघा, कारण की ॲनिमल किंवा प्राणी आपल्या इमोशन लपवत नाही. जे आहे ते इंद्राला भीती वाटली तर तो दहाव्या आतबाहेर आतबाहेर करेल, तेच आपण माणूस असेल तर मास करणार सगळ्या फील राईट. तर नॅचरल काय आहे ते थोडं बघा राईट. तर जनरली जे मांसाहारी प्राणी आहेत ते जिभेने पाणी पितात राईट, आणि आपण जिभे जे शाकाहारी आहेत ते जनरली जिभेचा उपयोग करत नाही पाणी पितात. सो एक मेन फरक थोडा लक्षात ठेवा की ज्याच्यामुळे आपण डिस्टिंग्विश करू शकतो की म्हणून निसर्गता आपण शाकाहारी आहोत आणि म्हणजे दिस इज द डिफरन्स पाणी पिण्यावर ठीक आहे. आता हा एक मुद्दा क्लिअर झाला, कोणाला काही डाऊट्स प्लीज